राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता या यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर राहुल गांधींनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा काढली चौदा जानेवारी पासून सुरू झालेली ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे या यात्रे दरम्यान आतापर्यंत काय काय घडलंय हे आपण व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब फॉलोवर लाईक जरूर करा चौदा जानेवारी रोजी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या थौबल येथून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली यात्रेपूर्वी एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी म्हटलं होतं निवडणुकीला फारसा वेळ शिल्लक नाहीये त्यामुळं पायी तसंच बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे नियोजित वेळापत्रकानुसार यात्रा वीस मार्च रोजी संपणार होती पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही यात्रा चार दिवस आधीच म्हणजे सोळा मार्च रोजी संपवली जाणार आहे निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आपली न्याय यात्रा आटोपती घेत आहे भारत जोडो यात्रेप्रमाणेच भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अडथळे आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेल्याची टीका काँग्रेसकडून झाली मणिपूर पासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा ईशान्येकडील राज्य नागालँड अरुणाचल प्रदेश आसाम मार्गे पश्चिम बंगालमध्ये पोहोचली आसाममध्ये पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यात्रेला अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला बंगालमध्ये ममता बॅनर्जी यात्रेमध्ये सामील झाल्या नाहीत बंगाल नंतर यात्रा बिहारमध्ये गेली आणि त्या ठिकाणी महाआघाडीचं सरकार कोसळलं नितीश कुमार पुन्हा जे यू सोबत एनडीए मध्ये सामील झाले त्यानंतर झारखंड ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये ही यात्रा पोहोचली पुढे उत्तर प्रदेशमध्ये यात्रा दाखल झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव या यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली राहुल गांधी यांनी उज्जैन मधील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर राजस्थान मध्ये यात्रा पोहोचली राजस्थानच्या दोन जिल्ह्यांतून प्रवास करत राहुल गांधी गुजरातमध्ये दाखल झाले सुरत जिल्ह्यातील स्वराज्य आश्रमाला त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना आदरांजली वाहून अभिवादन केलं चार दिवसांत गुजरातमधील सात जिल्ह्यांतून राहुल गांधी आता महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत भारत जोडो न्याय यात्रेची महाराष्ट्रातील सुरुवात नंदुरबार गांधी लोकसभेच्या गांधी, गांधी, प्रचाराचा नारळ नंदुरबार मधूनच फोडत असत त्यामुळे राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रातील सुरुवात नंदुरबार मधूनच केली त्यानंतर ते धुळ्यामध्ये दाखल झाले तिथून मालेगाव नाशिक पालघर करून ही यात्रा ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहे सोळा मार्चला राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल होतील सतरा मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा होणार असून यात महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान आतापर्यंत झालेला हा सगळा प्रवास आहे या यात्रेच्या उद्देशाबाबत बोलायचं झाल्यास पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त तेलंगणामध्येच विजय मिळवता आला उर्वरित चार राज्यांमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं पण दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानचा दौराही केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवता आलं नाही देशातील केवळ तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे यात कर्नाटक तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत केलेली भारत जोडो यात्रा सकारात्मक वातावरण निर्माण करणारी होती राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास तसा फायदाही झाला राहुल गांधी सामान्य माणसांशी जोडून घेत आहेत हे लोकांना पटत आलं आता भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी पुन्हा तसा प्रयत्न केला असला तरी काँग्रेसची पडझड काही थांबलेली नाहीये भारत जोडो यात्रेवेळी महाराष्ट्रात त्याचे नियोजन करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारत जोडो न्याय यात्रा येण्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत या बड्या नेत्यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या या यात्रेचा महाराष्ट्रात कसा परिणाम होतो हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला फेसबुक व यूट्यूबवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा